तालुक्यात पावसाने थैमान घातले. सलावतपूर, बाबुळखेडा, देखी, गोगलगाव, भिडेगाव, जळका या गावांमध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान केलंय. नेवासा तालुक्यात अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केलीय उदयन गडाख यांनी. कृषी विभागानं याबाबत युद्ध पातळीवर पंचनाम्याची कामे हाती घ्यावी, यातून एकही शेतकरी वंचित राहणार नाही अशा सूचना गडाख यांनी दिल्या आहेत.